आज संतप्त झालेल्या मृतक सरपंच यांचा मुलगा शेख अब्दुल शेख करीम वय 24 वर्ष राहणार वलगाव यांनी बाजार ओळ येथील पाण्याच्या टाकीवर चढून विहिरीगिरी सुरू केली आहे व पालकमंत्री प्रवीण पोटे पोलीस निरीक्षक व पोलीस आयुक्त यांना घटनास्थळी बोलवा व माझ्या वडिलांचा आरोपींचा शोध केव्हा घेता हे मला सांगा अशी मागणी त्याने केली आहे. जोपर्यंत माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांचा तपास कुठपर्यंत सुरू आहे हे मला सांगणार नाही तोपर्यंत मी खाली येणार नाही असे त्याने सांगितले. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याचे मनधरणीसाठी प्रयत्न पोलीस करीत आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगावचे सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील वय 47 यांची कुराडीने डोक्यावर घाव घालून 2 वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली होती. आष्टी नजीकच्या हनुमंत कळसकर यांच्या शेतात सरपंचांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता घटनेला जवळपास 2 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा पोलिसांनी तपास केला नाही. यातील आरोपी अद्यापही मोकाटाच असून या आरोपीचा शोध घ्या व मला व माझ्या कुटुंबातील लोकांना न्याय द्या अशी मागणी करत मृतक सरपंचाच्या मुलाने आज रविवारी दुपारी 1 वाजता स्थानिक वलगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून मागणी केली असून सध्या वलगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझ्या वडिलांचा मर्डर झालेला आहे 2 वर्षापूर्वी. त्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही चांगला तपास केलेला नाही. त्याबद्दल तपास चांगला म्हणजे आतापर्यंत 2 नार्को टेस्ट झालेले आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. हा तरी पण सुद्धा पोलीस 6 महिन्यापासून तिसऱ्या टेस्टला नेलेला नाही आरोपीला. आणि तपासात जे अधिकारी गती आणतात त्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. त्याबद्दल म्हणजे नेमक्या मागण्या कोणत्या आहेत तुमच्या? त्या करता आम्हाला